नाशिक शहरामध्ये प्रामुख्यानं सिडको भागात अनेक दिवसांपासून गुन्हेगारीनं डोकं वर काढलं होतं. मात्र अंबड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचा उच्चांक वाढल्यानंतर कर्तबगार पोलीस अधिकारी यांना अंबड पोलीस ठाणे देण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यापैकी एक असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, अंबड पोलीस ठाणे हद्दीतील समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, पत्रकार आणि अनेक सुजाण नागरिकांची मोड बांधून अंबड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर वचक बसवण्याचं काम प्रमोद वाघ यांनी केलं होतं. मात्र 1 नोव्हेंबरच्या रात्री अचानक नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. या बदलीनंतर अंबड पोलीस ठाणे हद्दीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वाघ यांची बदली रद्द करण्याची मोहीम सोशल मीडियावर हाती घेतली आहे. मात्र ही बदली का करण्यात आली आहे या संदर्भात कोणतेही कारण समोर आलं नाही. अवघ्या 2 महिन्यात अंबड पोलीस ठाणे हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची बदली आश्चर्यजनक असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय. आज सकाळी सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तो मेसेज असा होता की नवीन नाशिकमधील आंबड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रमोद वाघ साहेब यांची कालातील नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली. त्या अनुषंगाने आज सकाळी मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर सर्व स्तरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी हे सर्व आंबड पोलीस स्टेशन जमा झाले आणि त्या ठिकाणी सर्वांनी चर्चा केली की असे जे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत की जे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतात, त्यावर तोडगा करतात, उपाय योजना करतात आणि जर तसा काही प्रकार असेल तर त्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतात, गुन्हे दाखल करून घेतात आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम करतात. तर मग अशा अधिकाऱ्याची बदली का होते रात्री आणि अशा बदलीमागे नेमके कारण काय आहे, याच्यामुळे सर्व नवीन नाशिकमधील नागरिक संभ्रमात पडले होते आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी गेलो असता तेथील काही अधिकाऱ्यांनी सन्माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांना बोलवले आणि त्यांनी आमसोबत चर्चा केली आणि ते आम्हाला सांगितले की आपला मॅसेज आम्ही वरिष्ठांना कळवू. माझी नाशिक शहर पोलीस आयुक्त साहेब यांना विनंती आहे की आपण घटनेचं गांभीर्य लक्षात घ्यावे आणि अंबडचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे वाघ साहेब त्यांची पुन्हा अंबड पोलीस स्टेशनला बदली करावी, जेणेकरून नवीन नाशिकमधील नागरिकांना न्याय मिळेल. आपण बघितलंय मागील 2 वर्षामध्ये नवीन नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशनला ग्रहणच लागले आहे आणि त्यामुळे साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये एक अधिकारी येतो, त्याला त्या एरियाची माहिती होते आणि त्याची त्या ठिकाणी बदली केली जाते. मग बदली झालेला अधिकारी पुन्हा सीपी ऑफिस जातो, नवीन अधिकारी येतो, पुन्हा तो तेच करतो, त्यालाही माहिती होते आणि परत बदली होते. मग असं फक्त आंबड पोलीस बाबतीमध्ये का घडतं? नाशिक आयुक्त हद्दीमध्ये अंदाजे 13 पोलीस स्टेशन आहेत, त्या ठिकाणी एक अधिकारी साधारण 2 ते 8 वर्ष ड्युटी करतो. मग आंबडला असा पूर्ण वेळ काळ्याकार करणारा अधिकारी का भेटत नाही? त्यामुळे सर्व नाशिककरांच्या भावना तीव्र झाल्या आहेत आणि माझी विनंती आहे की आपण तात्काळ यामध्ये नियोजन करावे व वाघ साहेबांना पुन्हा या ठिकाणी नेमावे, जेणेकरून नवीन नाशिकमध्ये जी गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आली आहे ती अशीच कंट्रोलमध्ये राहील आणि यापुढे नवीन नाशिकमध्ये कुठलेही वाईट प्रकार घडणार नाही यासाठी वाघ साहेबांची नेमणूक करणे अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावे. अंबड पोलीस ठाणे हद्दीत मागील काळात देखील 3 महिन्यांच्या आत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र पाहायला मिळालंय. मात्र तीच परिस्थिती सध्या सुरू असल्यानं पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारांवर नियंत्रण टिकून राहणार तरी कसं, असा प्रश्न आता स्थानिकांनी उपस्थित केलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची बदली या लोक चळवळीतून रद्द होणार का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. प्रमोद वाघ यांची बदली ही राजकीय हस्तक्षेपातून झाल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे या संदर्भात काही निर्णय घेत आहे हे देखील बघणं आता पुढील काळात महत्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बुडके पाटील, नाशिक.